नमस्कार मित्रांनो अत्तर्व जी के ट्रिक्स बाय आर एस अकॅडमी या आपल्या ऑनलाईन यूट्यूब क्लासमध्ये आपल्या सर्वांचं सहरचे स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की अखेर ज्या भरतीची आपण गेली दोन वर्ष वाट पाहत होतो ती जिल्हा परिषदेची भरती अखेर जाहीर झालेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आता पोलीस भरतीची परीक्षासुद्धा सप्टेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जे काही आपले विद्यार्थी अभ्यास करत असतील किंवा जे अभ्यासापासून लांब गेलेले असतील त्यांनी कृपा करून अभ्यासाला सुरुवात करावी कारण ही फार मोठी संधी आहे आपण वाट बघत होतो आणि अखेर आरोग्य विभागची भरती प्रक्रिया सुरुवात झालेली आहे याची माहिती आपण सविस्तरपणे यामध्ये घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो आपलं अतर्व कोचिंग क्लास हे ॲपसुद्धा आलेलं आहे तर तुम्ही ह्या ॲपवरती जाऊन हे ॲप डाउनलोड करा ह्या ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला बरेचसे आपले व्हिडिओ बघायला मिळतील त्याचबरोबर स्टडी मटेरियल आहे स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज सोडवून तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत त्याचा स्कोअर तुम्ही चेक करू शकता चला तर मित्रांनो आज आपण बघूया की आरोग्य विभागचा जो काही जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहे तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरती प्रक्रियेला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे मार्च दोन हजार एकोणीसमध्ये बघा मार्च दोन हजार एकोणीसमध्ये ज्यांनी ज्यांनी ही परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरलेले होते तर त्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की मेगा भरती जाहिरातीमधील आरोग्य विभाग नियंत्रित जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत पाच संवर्गाची इथं म्हटलेलं आहे बघा की पाच संवर्गाची जाहिरातपदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार एकवीस म्हणजे चौदा तारखेला कालच हा आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे तर बघा मित्रांनो त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पाच पदांची या ठिकाणी भरती होणार आहे त्या पाच पदांच्यामध्ये या ठिकाणी आरोग्यसेवक आहे बघा इथं आरोग्यसेवक आहे इथं आरोग्य पर्यवेक्षक आहे दोन नंबरला आहे इथं औषध निर्माता तीन नंबरला आरोग्यसेवक पुरुष आहे चार नंबरला आरोग्यसेवक महिला आहे आणि पाच नंबरला प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे अशा पद्धतीनं पाच पदांच्यासाठी मित्रांनो ही भरती होणार आहे आणि या भरतीचे आता वैशिष्ट्य काय असतील बघा तर त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांनी ह्यापूर्वी बघा पहिल्यांदा काय सांगलेलं आहे ज्या उमेदवारांनी ह्यापूर्वी सदर पदाकरता अर्ज भरलेला आहे ते सर्व उमेदवार सदर पद करता पात्र करण्यात आलेले आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगितले की दोन हजार एकोणीसमध्ये ज्याने ज्याने या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले होते त्यांनाच फक्त ही परीक्षा देता येणार आहे त्याच्यानंतर दोन नंबरला त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की एस सी बी सी मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे सदर हू पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत मित्रांनो भरतीची प्रोसेस जशी आता सुरू झालेली आहे तसंच सर्वच भरतींमध्ये ही ई एस बी सी मराठा आरक्षण जे आहे ते रद्द झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी ही प्रोसेस सुरू आहे त्यामुळे ही पदं खुल्या प्रवर्गातून भरण्यात भरण्यात येणार आहेत पोलीस भरतीचंही तसेच होणार आहे तुम्ही बघितलं असेल की एम पी एस सीमध्येसुद्धा हेच करण्यात येत आहे त्यामुळं ज्या काही आता इथून पुढच्या सगळ्या एक्झाम होतील त्यामध्ये या सीई बी सी मराठा आरक्षणाचे जे काही पदं आहेत ते खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत त्याच्यानंतर तीन नंबरला काय म्हणलेलं आहे बघा की या सीई बी सी मराठा आरक्षणामधून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस बघा तारीख किती दिलेला आहे बघा एक जुलै दोन हजार एकवीस ते एकवीस जुलै दोन हजार एकवीसपर्यंत त्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गात ठेवायचा आहे किंवा अधिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात म्हणजेच डब्ल्यू एसचे जे आरक्षण आहे याचा विकल्प देणे आवश्यक आहे अन्यथा खुल्या प्रवर्गातून समजण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो बघा तुम्हाला तारीख दिलेला आहे की एक जुलै दोन हजार एकवीस ते एकवीस जुलै दोन हजार एकवीस म्हणजे ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही कशातून तुमचा फॉर्म भरणार आहे ती खुल्या प्रवर्गातून ठेवायचा का आर्थिकदृष्ट्या म्हणजे तुम्हाला जे डब्ल्यू एसचं आरक्षण दिलेलं आहे त्यामधून तुम्ही भरणार आहात याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे नसेल जर तुम्ही हा जर निर्णय नाही दिला तर तुमचा विचार हा खुल्या प्रवर्गातून केला जाईल त्याच्यानंतर चौथ्यांदा काय म्हणलेलं आहे बघा चौथं वैशिष्ट्य त्याने असं सांगितलेलं आहे की दिव्यांगाकरता दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार तीन टक्केवरून चार टक्के झालेले असल्यामुळे दिव्यांगाकरता चार टक्केनुसार राखीव ठेवून सुधारित जाहिरात दिनांक एकोणतीस जून दोन हजार एकवीस किंवा तीस जून दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आहे त्याकरता नव्याने समाविष्ट पदाकरता दिव्यांग उमेदवारांना एक जुलै दोन हजार एकवीस ते एकवीस जुलै दोन हजार एकवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत म्हणजे दिव्यांगाच्यासाठी जे काही आरक्षण पहिल्यांदा तीन टक्के होते ते आता चार टक्के झालेलं आहे त्याचीसुद्धा या ठिकाणी एकोणतीस जून किंवा तीस जून दोन हजार एकवीस रोजी सुधारित जाहिरात त्यांच्यासाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याच्यानंतर पाच नंबरला काय म्हणलेलं आहे बघा वा? उमेदवारास लेखी परीक्षा ओळखपत्र दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार एकवीसपर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्हाला प्रवेशपत्राची जी, जी तारीख आहे ती तारीख एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टच्या दरम्यान तुमचे जे काही प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्र येतील आणि इथं म्हणलेलं आहे बघा सहा नंबरला की सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी या दोन पदांची या ठिकाणी काय होणार आहे परीक्षा होणार कि आहे किती तारखेला सात ऑगस्ट दोन हजार एकवीसला आणि आत्ता बघा दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी आरोग्यसेवक या ठिकाणी बघा आरोग्यसेवक त्याच्यानंतर आरोग्यसेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान म्हणजे तुम्ही बघितलं असेल की सात आणि आठ अशा दोन तारखेला ही परीक्षा होणार आहे त्यामध्ये सात तारखेला आरोग्य पर्यवेक्षक आणि औषध निर्माण अधिकारी लेखी अशी दोन परीक्षा होणार आहेत आणि आठ तारखेला जे आहे ते आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान अशी ही परीक्षा होणार आहे आणि आठ नंबरला बघा दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीसपर्यंत उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश दिले जातील म्हणजे मित्रांनो बघा प्रोसेस अगदी कोरोनाच्या प्रभावामुळे ही प्रोसेस एकदम फास्टपणे करण्यात येणार आहे एकदम जलद ही प्रक्रिया असणार आहे ऑगस्टमध्येच तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल असा आदेश या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे झटपट नोकरीसाठी तुम्ही आत्ताच तयारीला लागा ला आणि भरपूर अभ्यास करा कारण पुन्हा अशी संधी मिळणं अवघड आहे त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करा आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून या ठिकाणी पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या भरतीच्या शुभेच्छा देतो आणि पोलीस भरतीची परीक्षासुद्धा मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये होण्याचे संकेत आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात गापील राहू नका सर्वांना कळकळीची विनंती आहे की अभ्यास चालू करा ज्यांचं आहे त्यांचं ठीक आहे पण जे अभ्यासापासून दूर गेलेलं आहे त्यांनी निश्चित अभ्यास सुरू करा आणि पुन्हा एकदा अतर्व कोचिंग क्लास ॲप डाउनलोड करा त्याचबरोबर आमचं जी के ट्रिक्स बाय आर एस अकॅडमी हे ऑनलाईन क्लास तो सुद्धा जॉईन करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद